बावनकुळे कसिनो खेळत असल्याचा संजय राऊतांचा दावा, तर पलटवार करताना भाजपचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। राष्ट्रवादी आणि पक्ष चिन्हासंदर्भात आजपासून 3 दिवस निवडणूक आयोगात सुनावणी, शरद पवार सुनावणीला उपस्थित राहणार। मराठा समाजाबाबतची भुजबळांची वक्तव्य, दोन समाजात तेढ निर्माण करणारी, भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, वडेट्टीवारांचा निर्णय। मराठा आरक्षणाच्या कालबद्ध कार्यक्रमावरून मनोज जरांगे आक्रमक, आज सरकारला शेवटचं विचारणार, जरांगेंचा निर्वाणीचा इशारा। छगन भुजबळांना आता व्यक्ती म्हणूनही आपला विरोध असेल, मनोज जरांगेंचा हल्ला बोल, आज पुणे आणि कल्याणमध्ये जरांगेंच्या सभा। देशाच्या पहिल्या विश्वविजेत्या संघाच्या कर्णधाराला अंतिम सामन्याचं आमंत्रण नाही, कपिल देव सामन्याला आले असते तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं, राऊतांचा मोदींवर आरोप। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थावर झालेल्या राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, सूडबुद्धीनं नोटीस पाठवल्याचा संजय राऊतांचा आरोप। मंदिरातील दानपेट्या काढल्या तर मंदिराची देखरेख न करता पुजारी पळून जातील, विजय वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी ससूनचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांची चौकशी करा, काँग्रेसचे आमदार रवींद्र धिंगेकर यांची मागणी। राज्यातील विकास कामांना खीळ बसणार, 27 नोव्हेंबरपासून कंत्राटदार संपावर, विकास कामांचे 10,000 कोटी सरकारनं थकवल्याचा कंत्राटदारांचा आरोप। अकोल्यामध्ये गावगुंडांचा अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार, सिगरेटचे चटके देत मुंडण करत लैंगिक शोषण, आरोपी अटके। मालेगावच्या सूतगिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी शिवसेना उपनेते अद्वय हिरेंची पोलीस कोठडी आज संपणार, अद्वय हिरेंना मालेगाव कोर्टात हजर करणार। मुंबईतल्या डिलाईल रोड पुलाचं याच आठवड्यात औपचारिक उद्घाटन होण्याची शक्यता, उड्डाण पुलाचं आधीच उद्घाटन केल्यानं आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल। मुंबईमध्ये आजपासून पुढचे 13 दिवस 10% पाणी कपात, देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपातीचा निर्णय, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। इस्रायलकडून गाझापट्टीच्या दक्षिणेकडच्या भागात हल्ले सुरू, पोलिसांची सुटका करण्यासाठी 5 दिवस युद्ध थांबवणार, अमेरिका इस्रायल आणि हमास यांच्यात तात्पुरता करार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।